चित्रपटसृष्टीत आत्तापर्यंत बऱ्याच नवोदित योग केलेल्या लोकांनी त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. बऱ्याच वेळा अनेकांची फसवणूक सुद्धा होते, पण कुठून तरी काम मिळेल या विश्वासावर कोणी त्यांच्या झालेल्या फसवणुकीविरुद्ध आवाज उठवत नाही. अशी एक घटना कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने आपल्या कामाचा मोबदला न देणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकावर आरोप केला आहे. या निर्मात्याने पैसे बुडवल्याचेही तिने म्हटले आहे. होणार सुन मी या घरची मालिकेतून सुप्रसिद्ध झालेला दिग्दर्शक निर्माता मंदार देवस्थळीबद्दल सुखाच्या सरीने हे मन बावरे मालिकेच्या सर्वच कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. चॅनेलकडून पैसे येऊन देखील मंदार देवस्थळीने तंत्रज्ञ आणि कलाकारांना त्यांचा पगार दिला नसल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने म्हटलंय, मी मागील 13 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करते, पण कधी कोणत्याही निर्मात्याने किंवा दिग्दर्शकांनी पैसे बुडवले नाही. आम्हाला आजही यापूर्वीही चॅनलने खूप सपोर्ट केला आहे. चॅनलकडून पैसे येऊन सुद्धा निर्माता दिग्दर्शक मंदार देवस्थळी आमचे पैसे थकवतो. असं कोणत्याही क्षेत्रात घडू शकतं. प्लीज घाबरू नका, बोला, आवाज उचला. अशा प्रकारे तिने पोस्ट करत सुखाच्या सरीने हे मन बावरे मालिकेतील तिच्या सहकलाकारांनाही टॅग देखील केला आहे. चित्रीकरणाच्या वेळी आम्ही कलाकार निर्मात्यांची परिस्थिती समजून आमच्याकडून आम्ही प्रत्येक वेळी सहकार्य करतो. कधी एपिसोड बँकिंग कमी असेल तर आम्ही जास्त वेळ सुद्धा देतो. कधी प्रोडक्शनमध्ये कॉस्ट्युमचा प्रॉब्लेम झाला तर कलाकार स्वतः त्याच्या घरून कपडे आणून चित्रीकरण पूर्ण करतो. मात्र आपण केलेल्या कामाचा मोबदला भीक म्हणून मागावी लागते याचं वाईट वाटतं, असे सुद्धा शर्मिष्ठाने म्हटलं आहे. दरम्यान मृणाल दुसानीस, विदिशा म्हस्कर, संग्राम समेळ या सुखाच्या सरीने हे मनबावरे मालिकेतील कलाकारांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत शर्मिष्ठाला पाठिंबा दर्शवला आहे.